आहे सात आणि मी करीत आहे आळू पराठे, बटाट्याचे पराठे. तर रुग्वे दृष्टांक पण शाळेत जाणार आहे तर त्यांच्यासाठीही पराठे द्यायचे डब्याला. आणि आज ज्योती आणि मी जाणार आहोत शनिशिंगणापूरला. तर शनिशिंगणापूरला आम्ही पायी पायी जाणार आहोत. तर सकाळी थोडासा नाश्ता म्हणून एक एक पराठा खाऊन जाऊ आणि शामसाठीही करून ठेवणार आहे. तर आज सकाळी सकाळी ज्योतीने आलू पराठ्याचा घातलाय. तर आता चाललंय मुलांचं आवरणं. तर माझं सगळं आवरलंय, फक्त आता देवपूजा राहिली. तर म्हटलं आता चला तुम्हालाही शनिशिंगणापूर दाखवते आज. तर आमच्या घरापासून 2 तासाचा रस्ता आहे शनिशिंगणापूरचा. आणि आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात शनिवारी एकदा तरी पायी पायी जात असतो. तर आज आहे 3रा शनिवार. आणि आज आता आज बऱ्याच जणी वहिनी आम्ही बऱ्याच जणी आहोत महिला. तर सगळ्यांनी ठरवलंय पायी पायी जायचं शनिशिंगणापूरला. तर महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि नेवासा तालुक्यात आहे. तर कुणी कुणी शनिशिंगणापूर पाहिलेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि शनिशिंगणापूरला जरूर या. खूप सुंदर असं मंदिर आता झालेलं आहे शनिदेवाचं आणि खूप छान असं सुशोभीकरण झालेलं आहे शिंगणापूरमध्ये. आणि शनिदेवाच्या वर असं मंदिर नाही तर शनिदेव येणार चौथाऱ्यावरच आहे शनिदेवाची मूर्ती. पण बाजूबाजूनी मंदिरं आहेत आणि सुशोभीकरण खूप छान झालेलं आहे. तर ज्यांनी कुणी अजून शनिदेवाचं मंदिर पाहिलेलं नसेल ना त्यांनी जरूर शनिदेवाच्या दर्शनाला या. तर आम्हीही आज चाललोय शनिदेवाला. तर चला सकाळी 7 वाजताच आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आज जाऊया शनिशिंगणापूरला. तर अगोदर आता एवढे बटाट्याचे पराठे करून घेते आणि रुबे दृष्टांगलाही शाळेत पाठवतो आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत. तर 8 वाजता जरी निघालो ना तरी 10 वाजेपर्यंत शिंगणापूरमध्ये जातो माणूस. तर चला तर मैत्रिणींना व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा. आज पाठाला पण पाणी आलेलं आहे. माझ्या मागे एक चल आपलाय चोर लपला होता माझ्या मागे. बघत होता कशी व्हिडिओ करते आता. तुला देऊ पराठा खायला देऊ. बर चला आता निघलोय. आवरलंय सगळं शनिशिंगणापूरला. आम्हाला बटाट्याचे पराठे घेतले. चला आमच्या बरोबर आता पायी पायी पाटा पाटाने घेऊन जातो तुम्हाला. नाही ना एक शनिवार जातच असतो ना आपण दरवर्षी. लाजली लाजळी येते लाजळी. इथं मारुतीचं मंदिर आहे. तर मारुतीच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि शिवमहापुराण सुरू आहे. नाही नाही इकडून चला. चला आता निघालोय आम्ही शनिशिंगणापूरला. 7-8 जणींचा ग्रुप आहे आणि चाललोय पाटापाटानी. तर कॅनॉल पण चाललंय इथून भरून. आणि इथं चालू आहे पाण्यासाठी टाकीचं काम. तर आपल्या वरच्या रूम मधून ही टाकी दिसती आणि मी तुम्हाला दाखवलेली आहे किती उंच टाकी. खूप छान मस्त वातावरण झालेलं आहे. पाऊस झालाय रात्री पण काल पण भरपूर असा पाऊस झालाय.
तर पायी जायला शनी शिंगणापूर आमच्या घराजवळून 12 किलोमीटर आहे आणि 2 तासात जाणं होतं शिंगणापूरला. तर त्यामुळं आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात एका शनिवारी जात असतो सर्व महिला पायी पायी. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शनि महाराज की जय. जय राम राम कृष्ण हरी हरी. जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय 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 राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. मोठे मला मागच्या मध्ये म्हणा म्हणा. जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. माता लोचनी सुख जाने मोतानी. गोड तुझे रूप गोड
वड्याला पाणी आलं काय जिवंत नाही पाणी वड्याला हा थांबू ना थोड्या वेळ होईल उद्या त्यांना माऊली तुकाराम नणब माऊली माऊली तुकाराम चला माऊली माऊली चल गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा राधा कृष्ण राधा पिऊन घ्या चारा खाऊन घ्या आवरा आवरा पाणी पॅकन काढत का सरपंताचे भाग्य पुर कुटियाने कल्याणेश्वर असलं पिऊन घ्या बर का इथं पाणी हा तरी तर रस्त्याने चालता चालता एका महिलेने आम्हाला केळं दिले खायला तर उपवास होता शनिवार त्यामुळं सर्वांना केळं दिले तर आम्ही इथंच बसून केळं खाल्ले तर खूप छान वाटलं एनर्जी आली तर बरंच लांबपर्यंत आम्ही आलेलो होतो आणि आता फक्त 5 किलोमीटर शनी शिंगणापूर राहिलेला आहे मी राहिले ना गागर घेऊन पाण्याशी जात गागर घेऊन पाण्याशी जात वाटेवरी बाई हरी उभा होता वाटेवरी बाई श्याम उभा होता चुंबळ मोत्याची डोळ्यावर पाण्याचा गडा चुंबळ मोत्याची डोळ्यावर पाण्याचा गडा
माट फोडी लागयाने माट फोडीला माट फोडी लागयाने माट फोडीला दही दूध गे उनी मथुरेशी जाता दही दूध गे उनी मथुरेशी जाता माटेवरी बाई हरी उभा होता तुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा तुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा माट फोडी लागयाने माट फोडीला माट फोडी लागयाने माट फोडीला एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका तोंडाला शेंगा खातोय शेंगा भाजून आणते सगळ्यांना उपवास आहे आणि आता यांना एकदम चहा पाजते छान असं गरम गरम नगर संभाजीनगर आता बाई युडू पहिल्यावर एनर्जी आली आहे का नाही चला आता तुम्हाला तर 2.5 तासाचा रस्ता काटून आम्ही आलेलो आहोत आता शनी शिंगणापूर मध्ये तर चला आता तुम्हाला दाखवते शनिदेवाचं पूर्ण देवस्थान खूप छान असं मंदिर झालेलं आहे अंडरग्राऊंड रस्ता आहे खूप छान सुशोभीकरण पण झालेलं आहे आता शनी शिंगणापूरला अंडरग्राऊंड असा मार्ग झालेला आहे दर्शनाचा तर सर्व आता इकडं दुकानं पण इकडंच आहेत आणि जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनेश्वरं तर इथं भरपूर असे लोक वेगवेगळ्या पद्धतीने भंडारे करत असतात तर इथं उडीद वडा काढत आहेत तर शनिदेवाला उडीद वडा खूप प्रिय आहे तर इथं उडीद वड्याचा भंडारा सुरू आहे आणि आम्ही सर्व महिला बसलेलो आहोत फराळ करायला तर आम्ही छान असं इथं फराळ केलं सर्वांनी मिळून
आणि मस्त असं आमचं दर्शन पण झालं शनिदेवाचं. तर अशा पद्धतीने आमची 12 किलोमीटरची वारी झाली आणि शनिशिंगणापूर शनिदेवाचं दर्शनही खूप छान अशा पद्धतीने झालं. तर तुम्हीही अजून शनिशिंगणापूरला जर आलेले नसतात तर जरूर या आणि शनिदेवाचं दर्शन घ्या. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.